बदलापूर मध्ये काल खानदेश प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 175 रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता। काही महिन्यांपूर्वी बदलापूर शहरात खानदेश प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिला उपक्रम राबवण्यात आला। रविवारी प्रतिष्ठानचं रक्तदान शिबिर पार पडलं। बदलापूर पूर्वेच्या द्वारकाबाई नाईक विद्यालयात हे शिबिर पार पडलं। या शिबिरात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। या शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना रक्ताची गरज भासल्यास प्लाझ्मा ब्लड बँकेतून अल्पदरात रक्त मिळणार आहे। या शिबिरात जवळपास 175 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केलं। खानदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यात आरोग्य शिबिर आणि खानदेश महोत्सव भरवण्यात येणार असल्याचं यावेळी संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी सांगितलं। सकाळी 8 वाजता सुरू झालेले शिबिर आणि जवळपास आता 162वा रक्तदाता आता नुकतं त्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि अजून 4 वाजेपर्यंत आमच्या या शिबिराची वेळ आहे। तर या ऑक्टोबरच्या हीटमध्ये देखील प्लाझ्माच्या संयुक्त विद्यमानं आणि HDFC बँकेने देखील आम्हाला सहकार्य केलं आणि बदलापूरच्या किंवा तमाम ठाणे मुंबई परिसरातील देखील खानदेश प्रतिष्ठान बदलापूरवर प्रेम करणाऱ्या रक्तदात्यांनी भरभरून रक्ताचं दान आमच्या पारड्यात टाकलं आणि खानदेश प्रतिष्ठानचा हा आमचा पहिला वहिला हा सामाजिक जो उपक्रम होता तो अतिशय यशस्वी झाल्याची नोंद आपण सगळे पाहत आहोत।